अपडेट और खबरों के लिए टीवी वन इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकन को दबाना मत भूलें। सिद्धार्थ नगर सामाजिक संस्था का सिडको के खिलाफ अनशन, दलितों का हक छीनने का लगाया आरोप। नवी मुंबई में बन रहे इंटरनेशनल एयरपोर्ट प्रोजेक्ट को लेकर सिद्धार्थ नगर सामाजिक संस्था ने तमाम दलित संगठनों के साथ मिलकर सिडको के खिलाफ आमरण अनशन किया है। उनका कहना है कि 14 नवंबर को ही सिडको ने उनका घर खाली करा लिया, लेकिन पुनर्वसन की व्यवस्था अभी तक नहीं की गई है। पुनर्वसन और किराया की मांग को लेकर 30 दिसंबर से धरने पर बैठे सिद्धार्थ नगर सामाजिक संस्था के अध्यक्ष जाधव ने बताया कि जब तक उनकी मांगे पूरी नहीं होती वह धरने पर बैठे रहेंगे। आम्हाला सिडको आजचा दिवस 11वा दिवस आहे। आम्हाला आतापर्यंत पॉझिटिव्ह आलंच नाही, म्हणजे आम्हाला बोलवतच नाहीत, तर आम्ही जाणार कुठे? म्हणून माझं एकच आहे, ह्या दलित वस्त्यांना तुम्ही अन्याय नाही देत असाल तर सिडको आम्ही जोपर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत तो उठणार नाही। काय काय मागणी आहे तुमची? आमचं आहे जे इतर लोकांना जे लाभ भेटला ते लाभ भेटला पाहिजे। जमिनी जमिनीचं तर पंचनामा झालंच नाही, आमचं जमीन मोजणी केलंच नाही सिडकोवाल्यांनी, तरी पण आम्ही मागणी आहे जे त्यांनी जेवढं हे केले त्याच्यात 3 पट जागा आणि 2500 स्क्वेअर फूटनी बांधकाम खर्च भेटतो इतर लोकांना, ते आम्हाला पॅकेज पाहिजे। आणि 18 महिने भाडा आहे ते 8-9 हजार रुपये काहीतरी आता वाढीव झालं आहे, आणि शिफ्टिंगचे जे पण आहे 70-80 हजार ते आम्हाला पाहिजे। आणि विमानतळ प्रकल्प मध्ये जे विमानतळ आता होतोय त्याच्यात या दलित वस्त्यांचे पण लोक कामासाठी लागावे, ते आपलं मागणी आहेत। त्यांनी अगर नकार दिले, आणि मी काय पेपर वाईज बोलतोय, मी असं काय बोलत नाही की आमच्याकडे काय नाही असं नाही, मी गुगल सर्वे त्यांनी केलेत, आम्ही नाही केलं, सिडकोवाल्यांनी गुगल सर्वे केलेलं आहे। इतर गावांना कसं गुगल सर्वे केलं तसं सिडकोनी गुगल सर्वे केला आमचा, आणि त्यांनी येऊन आमचे सर्वे नंबर करून घेऊन केलेले आहेत। आम्ही थोडी केलेलं आहे, आमची यादी आहे त्यांच्याकडे सिडकोकडे, तर पण आम्हाला दखल घेत नाही। म्हणून म्हणतोय मी, अगर या दलित वस्त्यांना अगर तुम्ही न्याय देत नसाल तर मग तुम्ही तुमच्या खुर्च्या खाली करा। ब्युरो रिपोर्ट, टीव्ही वन इंडिया।